मला त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही। हा लोकशाहीचा विजय आहे, हा बहुमताचा विजय आहे। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत, माझ्या सोबत असलेले 50 आमदार, सर्व खासदार, लोकप्रतिनिधी ज्यांनी माझ्या भूमिकेशी एकरूप झाले, या सगळ्यांचा विजय आहे। आणि अखेर हा सत्याचा विजय भाई। अभय न्यायालयात देखील विजय, न्यायालयात चुनाव आयोग ने जो निर्णय दिया है उसका मैं स्वागत करता हूँ। ये लोकशाही का विजय है। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी, धर्मवीर आनंद दिघे जी, इनके विचारों का विजय है। और मेरे साथ मैंने जो भूमिका ली उसके साथ जो 50 विधायक और 13 सांसद, हजारों लाखों कार्यकर्ता, पदाधिकारी, शिवसैनिक, ये इनका विजय है। और इसलिए मैं चुनाव आयोग को धन्यवाद। सर, सुप्रीम कोर्टात आज निकाल जो आहे तो तुमच्या बाजूने लागेल, सुप्रीम कोर्टात देखील अशाच प्रकारे लोकशाहीला धरून तुमचा विजय होईल अशी अपेक्षा आहे का तुमची? लोकशाही मध्ये मला त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही। हा लोकशाहीचा विजय आहे, हा बहुमताचा विजय आहे। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत, माझ्या सोबत असलेले 50 आमदार, सर्व खासदार, लोकप्रतिनिधी ज्यांनी माझ्या भूमिकेशी एकरूप झाले, या सगळ्यांचा विजय आहे। आणि अखेर हा सत्याचा विजय भाई। न्यायालयात चुनाव आयोग ने जो निर्णय दिया है उसका मैं स्वागत करता हूँ। ये लोकशाही का विजय है। हिंदुहृदय सम्राट इलेक्शन कमीशन ने अभी एक्सेप्ट किया है, जो डेमोक्रेसी फॉलो होनी चाहिए।